हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. आपली प्रसिद्धी होण्यास सुरुवात झाली की आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपले अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. मित्रांनो, आज आहे 15 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1879 साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढविण्यासाठी परवानगी मिळाली होती. 1869 मध्ये मिर्झा गालिब यांचा मृत्यू झाला. ते उर्दू शायर होते. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1939 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेच प्रसंग निर्माण होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या 12 सभासदांनी राजीनामे दिले होते. आजच्याच दिवशी 1942 मध्ये दुसरे महायुद्ध सिंगापूरमध्ये ब्रिटिश सैन्यांनी शरणागती पत्करली होती आणि 80,000 भारतीय ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन सैनिकांना युद्धबंदी करण्यात आली होती. 399 साली सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1564 मध्ये गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म झाला. ते इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1642 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1979 मध्ये हामिश मार्शल यांचा जन्म झाला. ते न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत. आजच्याच दिवशी 1710 मध्ये लुई 15वा यांचा जन्म झाला. ते फ्रान्सचे राजा होते. त्यांचा मृत्यू 10 मे 1774 रोजी झाला. 1949 मध्ये आजच्याच दिवशी नामदेवराव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते दलित साहित्यिक होते. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 2014 रोजी झाला. 1956 मध्ये डेस्मंड हेन्स यांचा जन्म झाला. ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू होते. आजच्याच दिवशी 1824 मध्ये राजेंद्र लाल तथा राजा मित्रा यांचा जन्म झाला. ते बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष, भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार होते. त्यांचा मृत्यू 26 जुलै 1891 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1948 मध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला. त्या हिंदी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1988 मध्ये रिचर्ड फाइनमन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळविणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक होते. त्यांचा जन्म 11 मे 1918 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1980 मध्ये मनोहर दिवान यांचा मृत्यू झाला. ते कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय होते. 1980 मध्ये कॉम्रेड SS मिरजकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष होते. आजच्याच दिवशी 1953 मध्ये सुरेश बाबू माने यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन. ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. त्यांचा जन्म 1902 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 86 98 80, म्हणजेच 8698 86 98 80. ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.